वेगवेगळ्या छटा असलेल्या भूमिका साकारायला मिळाव्यात हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. कलाकार ती भूमिका फक्त साकारत नाहीत तर त्या भूमिकेशी एकरूप होऊन ती मनापासून जगतात. स्टार प्रवाहच्या अबोली मालिकेत सुयश टिळक साकारत असलेल्या भूमिकेचं सध्या कौतुक होतंय. मालिकेत त्याने आत्तापर्यंत एक दोन नाही तर तब्बल 15 वेगवेगळी पात्र साकारली आहेत. कधी तो कडक लक्ष्मीच्या रूपात समोर येतो तर कधी वृद्धाच्या रूपात, कधी तो रिक्षा चालक असतो तर कधी विदूषक, कधी तो दशावतारी रावण असतो तर कधी पोस्टमन. सुयशने मालिकेत परिचारिका, लमाने स्त्री, जादूगार अशी वेगवेगळी पात्र देखील साकारली आहेत. थोडक्यात सांगायचं तर भूमिका एक आणि त्याच्या छटा अनेक मराठी मालिका विश्वात हा प्रयोग पहिल्यांदाच होतोय. अबोली मालिकेतल्या या बहुरूपी पात्राविषयी सांगताना सुयश म्हणाला, ही भूमिका साकारताना मी खऱ्या अर्थाने समृद्ध होतोय. एकाच मालिकेत मी आतापर्यंत 15 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक पात्र वेगळं आहेत ते समजून घेत त्याप्रमाणे व्यक्त होणं हे वेगळी कसोटी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रत्येक पात्रासाठी तयार होताना मी आणि अबोली मालिकेची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेते. आमचे मेकअपमन शैलेश पाठारे आणि त्यांची संपूर्ण टीम माझ्या लुकवर विशेष मेहनत घेतात, त्यामुळे मी साकारलेले प्रत्येक पात्र वेगळं दिसतं. अबोली मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आणि यापुढेही मिळत राहील याची खात्री आहे. तेव्हाच न चुकता पहा अबोली रात्री 10:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर.